नमस्कार सविताज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत तर आज मी बनवत आहे मसाला भरली भेंडी अतिशय वेगळा खास मसाला बनवून मी आज ही भेंडी बनवणार आहे नेहमीच भेंडीची भाजी म्हटलं की आपण जिरं लसूण मिरचीचा तडका देऊन अगदी साध्या पद्धतीने झटपट भेंडी बनवत असतो आज थोडी वेगळ्या पद्धतीनं भेंडी बनवूया तर त्याच्याकरता आपण आज खास मसाला बनवणार आहे आणि खरोखर ह्या मसाल्यामधली भेंडी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आगली तुम्ही नवेने तुम्ही बनवत असाल तरी पहिल्या प्रयत्नात तुमची ही भेंडी अतिशय छान बनवून तयार होणार आहे आणि त्याच्याकरता मी तर पाव किलो भेंडी घेतलेली आहे स्वच्छ धुवून टोकाचा बोसाचा भाग मी इथं कट करून घेतला आहे आता हिला व्यवस्थित कोरडी करून हिला मध्यभागी अशी चीर देऊन घ्यायची आहे खिडकी वगैरे आहे का ते आपण आता तपासून घेतलेली आहे आणि आपण ह्याच्याकरता मसाला घेतला आहे भाजलेलाच आहे तर त्याच्याकरता दोन चमचे सुक्या खोबऱ्याचा किस आहे एक चमचा तीळ दोन चमचे दाण्याचा कूट चवीपुरतं मीठ मुठभर कोथंबीर आहे एक लिंबाची फोड आहे सात ते आठ आपण इथे लसूण पाकळ्या घेतल्या आहेत दोन हिरव्या मिरच्या पाव चमचा हळद एक चमचा गोडा मसाला आहे लाल मिरची पावडर धना पावडर एक एक चमचा घेतला आहे आता हा सर्व मसाला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर असा बारीक करायचा आहे आता लिंबाचा रस आपण ह्याच्यामध्ये पिळून घ्यायचा आहे लिंबू नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये आमचूर पावडर वापरू शकता किंवा अगदी छोटासा चिंचेचा तुकडा असेल तोही चालेल आणि बघू शकता अशा पद्धतीनं आपण दरदऱ्याचा दर मसाला तयार केलेला आहे आता हा मसाला आपण भेंडीमध्ये अशा प्रकारे भरून घ्यायचा आहे मिश्रण तुमचं जर जास्त कोरडं झालं असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही एक दोन चमचे तेल सोडू शकता आणि आता हा मसाला अगदी भेंडीमध्ये दाबून दाबून असा भरायचा आहे म्हणजे मसाला परतताना तो बाहेर येणार नाही तर अशा पद्धतीने आपण सर्व भेंड्या मसाला भरून तयार केलेल्या आहेत आता इथे आपण असं पसरट तळाचं चा भांडं घ्यायचं आहे पसरट तळाची कढई असेल किंवा तव्यावरती पण तुम्ही ही भेंडी बनवू शकता तर इथं मी लोखंडाचा पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता तेल घातलं आहे एक चमचा आपण ह्याच्यामध्ये जिरं घालायचं आहे जिरं थोडंसं तडतडलं की तेल आपण पूर्ण पॅनला पसरवून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यावरती एक एक भेंडी आपण व्यवस्थित अशी लावून घ्यायची आहे आता जो मसाला भरलेला भाग आहे तो वरच्या बाजूनी येईल आणि बंद बाजू आहे ती खालच्या बाजूनी येईल म्हणजे आपला मसाला आहे तो दोन ते तीन मिनिट शिजेपर्यंत व्यवस्थित भेंडीमध्ये छान असा सेट होईल त्याच्याकरता पण अशा पद्धतीनं सर्व भेंड्या ह्या पॅनमध्ये लावून घ्यायच्या आहेत अतिशय हा भेंडीचा प्रकार खूप सोपा बनवायला आहे आणि खायला तर खूपच छान लागतो लहान मुलं या अगदी आवडीनं खातील लहान मुलांनाही तुम्ही ही टिफिनला भाजी देऊ शकता आणि अशा पद्धतीनं आता भेंडे आपल्या लावून झालेले आहेत आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे गॅस आपण मिडियमच ठेवलेला आहे दोन ते तीन मिनिट आपण ह्याला आता व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन मिनिटानंतर मसाला आपला छान असा भेंडीमध्ये सेट झालेला आहे आता त्याची आपण अशा पद्धतीनं पलटी करून घेऊया म्हणजे भेंडीची बाजू आपली दुसरी छान अशी खरपूस परतली जाईल भाजली जाईल आणि एकदा दोन्ही बाजूनी भेंडी छान अशी परतल्यानंतर आपण तिला हळूहळू अशी परतून घ्यायची आहे अतिशय खमंग अशी आपली ही भरली भेंडी तयार होते बघू शकता अगदी कमी मसाला बाहेर आलेला आहे आणि भेंडी आपली खूप छान प्रकारे तयार झालेली आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि भेंडी करून झाल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्की कळवा भेंडी भरली भेंडी कशी झाली आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद